हाय दोस्तों, गोइंग टू चा यूज इन इंग्लिश लँग्वेज मध्ये कसं केलं जाते हे आज आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. गोइंग टू म्हणजे काय होतं? गोइंग टू म्हणजे गो म्हणजे जाणे, गोइंग टू म्हणजे जाऊन राहिला, जाऊन राहिले, जात जात आहे, या पद्धतीचा त्याचा अर्थ निघतो. आणि गोइंग टू चा यूज भविष्यामध्ये इरादा सांगण्यासाठी केला जातो. इंटेन्शन, डिटर्मिनेशन ला व्यक्त करण्यासाठी गोइंग टू चा यूज केला जातो. जसे की आता आपण एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल, ही इज गोइंग टू गेट मॅरिड, ही इज गोइंग टू गेट मॅरिड, तो लग्न करणार आहे. कधी करणार आहे माहित नाही, भविष्यातली गोष्ट सांगत आहे. ही इज गोइंग टू गेट मॅरिड, ही इज गोइंग टू गेट मॅरिड म्हणजे तो लग्न करणार आहे, म्हणजे तो जाऊन लग्न करणार आहे. म्हणजे ही इज गोइंग टू गेट मॅरिड म्हणजे तो जाऊन लग्न करणार आहे. आपण जाऊन लग्न करणार आहे असं बोलू, त्यांना सरळच म्हणतो की तो लग्न करणार आहे. ही इज गोइंग टू गेट मॅरिड, तो लग्न करणार आहे. कधी? भविष्यातला इरादा सांगण्यासाठी, भविष्यामध्ये तो लग्न करणार आहे. भविष्यातली गोष्ट सांगण्यासाठी, डिटर्मिनेशन, इंटेन्शन व्यक्त करण्यासाठी गोइंग टू यूज केला जाते. फॉर एक्झाम्पल, आय एम गोइंग टू बिल्ड ए हाऊस, मी घर बांधणार आहे. आय एम गोइंग टू बिल्ड ए हाऊस, मी घर बांधणार आहे. कधी? भविष्यामध्येच ना. भविष्यामध्ये काहीतरी, भविष्यातल्या इरादा सांगण्यासाठी गोइंग टूचा वापर केला जाते. आणि त्याचा त्या सेंटेन्स मध्ये यूज कसा केला जाईल? सब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस टू बी चे रूप म्हणजे हेल्पिंग वर्क, सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्क. मोस्ट ऑफ द हेल्पिंग वर्क प्रेझेंट टेन्स मध्ये यूज करतात. जर भविष्यातली गोष्ट सांगायची असेल तर प्रेझेंट टेन्सेस, प्रेझेंट टेन्स मध्ये वर्तमान काळातले तिचा टू बी चे रूप लावतात. सब्जेक्ट प्लस टू बी, टू बी प्लस गोइंग टू, गोइंग टू नंतर वर्ब वन प्लस ऑब्जेक्ट. वर्ब वन, गोइंग टू नंतर वर्ब वन तर सूट होतो कारण की टू आहे. मग टेन्स सांगितलं त्यावेळेस मी म्हटलं होतं की जिथे जिथे टू येते टू नंतर वर्ब वनचाच वापर केला जाते. ऍक्शन फर्स्ट, वर्ब वन, क्रियापदाचे मूळ रूप किंवा क्रियापदाचे पहिले रूप त्याचाच यूज केला जाते टू नंतर. सब्जेक्ट प्लस टू बी चे रूप म्हणजे हेल्पिंग वर्क, हेल्पिंग वर्क प्लस गोइंग टू प्लस वर्ब वन प्लस ऑब्जेक्ट. या फॉर्म्युलानुसार टू गोइंग टू यूज सेंटेन्स मध्ये केलं जाते. आय एम गोइंग टू बिल्ड ए हाऊस, मी घर बांधणार आहे. कधी? भविष्याची गोष्ट आहे. मोस्ट ऑफ द फ्युचर प्रेझेंट टेन्सेस टू बी चे रूप लावतात. आणि जे दुसरं पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स टू बी चे रूप लागत असेल म्हणजे प्रेझेंट टेन्स ते कंटिन्यू टेन्स मधले टू बी चे रूप ज्या मोस्ट ऑफ द लावतात. बाकीचे जे बाकीचे जे हेल्पिंग वर्ब लावतात त्यावेळेस त्यांचा अर्थ वेगळा, पण तर ते जस्ट ऍक्शन सांगण्याचं काम करते. त्यावेळेस ऍक्शन म्हणून काम करत नाही, ऍक्शन म्हणून काम जो इथं जे वर्ब वन येणार आहे, ऍक्शन फर्स्ट येईल त्याबद्दल जे पहिला रूप येईल तो तिथे ऍक्शन ऍक्शनचं काम करणार. आय एम गोइंग टू बिल्ड ए हाऊस, बिल्ड ए हाऊस, मी जेव्हा मी घर बांधणार आहे, मी जाऊन घर बांधणार आहे, मी घर बांधणार आहे. दोन्ही सेंटेन्स सारखं आहे. दुसरं, तन्मय इज गोइंग टू बी ए डॉक्टर, तन्मय इज गोइंग टू बी ए डॉक्टर, तन्मय डॉक्टर बनणार आहे. तन्मय इज गोइंग टू बी ए डॉक्टर, तन्मय डॉक्टर बनणार आहे. त्याच्यानंतर यू आर गोइंग टू टेक ए एक्झाम, यू आर गोइंग टू टेक एक्झाम, यू आर गोइंग टू टेक एक्झाम. तुम्ही परीक्षा देण्यास जात होते, तुम्ही परीक्षा देण्यास जात होते म्हणजे हा काय पास्ट कंटिन्यू टेन्स आहे. तू परीक्षा दे, तू परीक्षेसाठी जाणार होता, तू परीक्षा देण्यासाठी जाणार होता, गेलास नसत का? सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस इथं हा ऍक्शनचं काम करतो. सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस वर्ब फोर प्लस ऑब्जेक्ट, वर्ब फोर प्लस ऑब्जेक्ट, इथं वर्ब फोरचं काम केलं. बाकीच्या याच्यामध्ये ऍक्शन म्हणून काम केलेलं नाही. म्हणजे प्रेझेंट कंटिन्यू टेन्सचे जेव्हा आपण टू बीचे रूप लावतो त्यावेळेस, आणि भविष्यातला इरादा, इंटेन्शन, डिटर्मिनेशन व्यक्त करण्यासाठी आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस गोइंग टू हा ऍक्शन म्हणून काम करत नाही. या प्रकारचा गोइंग टू यूज इन इंग्लिश लँग्वेजमध्ये होता. चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, ऑल ऑप्शन चूज करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.